बाजारात अद्रक आणि लसणाची आवक वाढल्याने भाव गडगडले आहे. सध्या अद्रक ही 14 ते 15 रुपये किलो प्रतिदराने विकल्या जाते. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी येथे अद्रक लसणाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. बाजारात अद्रक लसणाची आवक वाढल्यामुळे भाव गडगडले आहेत. ही शेतातून बाजारातून आणण्यासाठी शेतकऱ्यांना 6 रुपये किलो दराने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ही अद्रक बाजारात आणून विकणे परवडत नाही, कारण या सर्व उलाढालीत शेतकऱ्यांचा अद्रकला लागणारा उत्पादन खर्चही निघत नाही. भेंडी आणि गव्हा दोन तीन गुडके वगैरे 2-4 आयटम घेतली, आवक वाढल्यामुळे काही फरक पडला ना? आवक वाढल्यामुळे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद येथील ठोक बाजारपेठेत दर गुरुवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून 2 अद्रक लसूण बटाट्याची आवक होत असते. प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून ठोक बाजारात अद्रकची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. जवळपास 1 महिन्यापासून बाजारात अद्रकीची 30 ते 50 टन आवक होत आहे. ही आवक जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, वैजापूर, सोयगाव, लासूर, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यातून होत आहे. ठोक बाजारात आवक वाढल्यामुळे अद्रकचे भाव चक्क 400 ते 500 रुपये क्विंटल झाले आहेत. किलोने ठोक बाजारात ही अद्रक 14 ते 15 रुपये किलो दराने विक्री होत आहे.